खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले आज दोन मोठे अपघात. एकीकडे रिक्षा तर दुसरीकडे मिनी बस चालकाच्या नियंत्रणाबाहेर. सुदैवाने तातडीची मदत मिळाल्याने दोन्ही अपघातात मोठी हानी टळली. खोपोली आणि तदनंतर MGM रुग्णालयात जखमींना केले गेले दाखल. खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज दोन मोठे अपघात घडले. दुपारी 4:30 सुमारास मुंबईच्या दिशेने निघालेली रिक्षा टाटा सायमाळ येथे आली असता रिक्षा चालकाच्या नियंत्रणाबाहेर ती गेली, त्यामुळे रिक्षा हा हा म्हणता दरीत कोसळली. खोपोली आणि बोरघाट पोलिसांच्या सोबत अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे मेंबर मदतीला आले. जखमींना दरीतून वर काढून लागलीच त्यांना योग्य ते उपचार करण्यासाठी खोपोली नगरपालिका रुग्णालयात आणि तदनंतर MGM रुग्णालयात दाखल केल्याने मोठी हानी टळली. ही घटना ताजी असताना द्रुतगती महामार्गावरून एकेरी मार्गिकेवरून खोपोलीत उतरणाऱ्या मिनी बसचे ब्रेक फेल झाले. पुण्याकडून माणगावकडे निघालेली 17 ते 18 प्रवाशांना घेऊन जाणारी मिनी बस ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण हरवले. तीव्र उतार असल्याने बस उलटली. या ठिकाणी देखील खोपोली आणि बोरघाट पोलिसांच्या सोबत अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे मेंबर मदतीला आल्याने त्वरित उपचार आणि पुढील व्यवस्था योग्यरित्या झाली. 1 महिन्यापूर्वी बोरघाटात खोपोलीतील यात्रेकरूंची बस उलटली होती. त्यात वाचलेले जैन बांधव आणि त्यांचे नातेवाईक तसेच खोपोली शिळफाटा येथील स्थानिक समाजसेवक आवर्जून या बस दुर्घटनेत मदतीला धावून आले. या अपघातात 5 ते 6 जण जखमी झाले असून त्यांना सुरुवातीला खोपोली नगरपालिका पार्वती हॉस्पिटल आणि जाकोटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. नंतर त्यांना MGM रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवलेले आहे. सहज समाचार करता तुषार धुमाळ, खोपोली.